लहानपणी वाचलेल्या बऱ्याच गोष्टी आणि पुस्तकं पुढे जाऊन आपल्या भावविश्वाचा कायमचा भाग बनतात. मराठीतून मी बरंच बालसाहित्य वाचलं. त्याचप्रमाणे एक वेगळा प्रांत होता, तो म्हणजे रशियातून येणारी, त्यापेक्षा सोव्हिएट युनियनमधून येणारी फारच छान छान रंगीत लहान मुलांची पुस्तके. साधारण 6 वर्षाचा असेल मी. बाबांनी ऑफिसमध्ये येताना आल्यानंतर त्यांची ब्रीफकेस उघडली आणि त्यातनं एक पुस्तक काढून मला दिलं. पुस्तकाचं नाव होतं पानोपानी प्राणीच प्राणी. व्लादिमीर मायकोवस्की या लेखकाचं नाव आहे. तेव्हा एवढं नाव मायकोवस्की वगैरे कठीण नाव कळण्याचं ते वय नव्हतं, पण पुस्तक छान होतं. प्राण्यांची चित्र, त्यांच्याबद्दलच्या छोट्या छोट्या कविता आणि त्यातनं दिलेली माहिती, आणि आय गॉट हुक्ड. एकतरी पुस्तकं अशा वेळेत आपल्या पिढीच्या हातात आली की जेव्हा 24 तास टी व्ही नव्हता. 6 वाजले की टी व्ही लागायचा, 9 वाजता बंद व्हायचा, आणखीन सुट्टीच्या वेळेस दुपारी लागला तर लागायचा. परत 24 तास इंटरनेट नव्हतं, स्मार्टफोन हातात नव्हते. तेव्हा ही पुस्तकं सोव्हिएत संघातनं आहेत वगैरे याची काही कल्पना नव्हती, पण त्या पुस्तकांच्या एकंदर फॉर्मॅटमुळे आखणीमुळे ती आवडायला लागली. चूक आणि गेक, रशियन लोककथा, सुंदर वासिलिसा, देनिसच्या गोष्टी, ही पुस्तके म्हणजे लहानपणी जीव की प्राण होती. आणखीन ही पुस्तक घ्यायला कधी आई वडिलांनी पण काचकूच केली नाही की अरे नको, जाऊ दे, आता पुढच्या वेळेस घेऊ. ती घेतल्याची कारण 10 रुपये 20 रुपये आरामात घेतल्याची. एकदा असं संध्याकाळी देवदत्त आणि प्रसाद या मित्रांबरोबर गप्पा मारताना हा विषय निघाला की ही पुस्तकं आता कुठे असतील, अजूनही पुस्तकं मिळत असतील का, जर असतील तर कुठे मिळतील. नंतर संध्याकाळच्या या गप्पांचं रूपांतर एका प्रोजेक्टमध्ये झालं आणि तो प्रोजेक्ट म्हणजे धुक्यात हरवलेले लाल तारे. धुक्यात हरवलेले लाल तारे हा माहितीपट, सोव्हिएत पुस्तकं आणि त्यातसुद्धा बाल आणि कुमार साहित्य याच्याबद्दलच्या आठवणी, विचार, किस्से या सगळ्यांचं एक कोलाज असेल. या डॉक्युमेंटरीसाठी एक काही एक खर्च अपेक्षित आहे जो आम्ही वेगवेगळ्या माध्यमांद्वारे उभा करणार आहोत. फंडिंग आमच्याकडे नाही आहे, पण आम्ही त्याच्यामुळे थांबत नाही आहोत. जे काही अवेलेबल मीन्समधनं जे काही आहे, फंडिंग आम्हाला लागणार आहे कशाला, पर जर का मुंबईबाहेर जे काय शूट्स करायचे त्याच्यासाठी, पण ह्याचा अर्थ मुंबईतले शूट्स थांबत नाही आहेत, ते सुरू आहेत. लोकांशी बोलणं, रिसर्च करणं थांबत नाही आहेत. थोडे आत्ता आम्ही आमच्या खिशातनं पैसे टाकतो आहे, पण आम्ही जे क्राऊड फंडिंगची जी आयडिया केलेली आहे त्याच्यामधनं मला नक्कीच वाटते की जी उत्साही लोक आहेत किंवा ज्यांना ह्या विषयाबद्दल एक आवड आहे ती नक्कीच पुढे येतील. आणखीन फुल नाही फुलाची पाकळी तरी देतील आम्हाला, ही अपेक्षा करतो.